खामगावकर जनुपचार मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहतात बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या। एएसआय हेड कॉन्स्टेबल व पोलीस नायकांची यादी जाहीर। ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत सादर केला अहवाल। खामगाव लगतच्या वाडी येथील 31 वर्षीय महिला बेपत्ता झाली। सपना आगडे असे महिलेचे नाव आहे। या महिलेबद्दल माहिती असल्यास त्यांनी शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। नांदुरे तालुक्यातील बेलुरा येथे आत्यासोबत फोनवर बोलत असलेल्या 19 वर्षीय महिलेला पती विकास मेंगे व सासू सविता प्रकाश मेंगे यांनी मारहाण केली। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काडे येथील श्रीकृष्ण घुळे यांची मुलगी आशा घुळे हिचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार जळगाव पोलीस स्टेशनला दिली। खामगाव येथील बर्डे प्लॉट भागातील 22 वर्षीय युवती कॉलेजला जाते असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार युवतीच्या आईने पोलीस स्टेशनला दिली। बुलढाणा जिल्ह्यात आज 6 ऑगस्ट रोजी 9 11 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत। त्यामुळे उपचार घेत असलेल्या बाधितांचा आकडा 50 हून अधिक झाला आहे। राज्यात झालेल्या महापुरामुळे पिकाचे नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी खामगाव वंचित बहुजन आघाडीने केली आहे। जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ चौकशे यांच्या मार्गदर्शनाखाली आज SDO यांना निवेदन देण्यात आले। OTP प्राप्त करून भामट्याने पिंपळगाव राजा येथील युवकाच्या बँक खात्यातून 78,000 रुपये ऑनलाईन लंपास केले। ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे। खामगाव सेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेजजवळ आज संध्याकाळी अपघात घडला। यात प्रमोद उत्तम डिंडोकार राहणार सेगाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोला हलविण्यात आले आहे। गंभीर भाजल्या गेलेल्या प्रकाश कावसकर राहणार आसलगाव खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। शेतातून गेलेल्या विद्युत प्रवाहित तारेखाली मोबाईलवर बोलताना सदर घटना घडल्याचे समजते।